नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 24 ऑक्टोबर 2021 रोजी आरोग्य भरती या पेपरमधील जनरल नॉलेज यावरील प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेस दिवस व रात्र समान असतात? 22 एप्रिल, 1 जानेवारी, 21 मार्च की 14 जानेवारी? तर खालीलपैकी 21 मार्च या तारखेस दिवस व रात्र समान असतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हरीश साळवे, आशुतोष कुंभकोणी, श्री हरियाणे की अभय ओक? तर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅश डॅश असतात उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्याचे सचिव की राज्यपाल? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व बॅलेटवर वरीलपैकी कोणीही नाही म्हणजेच नोटा हे बटन प्रथम कोणत्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात आले? 2015, 2011, 2013 की 2009? तर याचं योग्य उत्तर आहे 2013. नोटा हा पर्याय प्रथम 2013 चार राज्यांमध्ये म्हणजेच छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश दिल्ली येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे? इनामदार खटला, इंदिरा सहानी खटला, केशवानंद भारती खटला की शांतीभूषण खटला? तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा सहानी खटला. इंदिरा सहानी खटला याच्या निर्णयानुसार आरक्षणावर 50% मर्यादा लावण्यात आली आहे. खालीलपैकी कोणता जिल्हा हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी भंडारा हा जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, सेलम, कृष्णा, टेकूरपेटा, राजापुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कोणत्या पिकाच्या जातीच्या आहेत? सेलम, कृष्णा, टेकूरपेटा, राजापुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या हळद या पिकाच्या जातीचे आहेत. कोविड-19 या आजाराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरात झाली? कोविड-19 या आजाराची सुरुवात वुहान या शहरात झाली. कोविड-19 या आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? कोविड-19 या आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी RT-PCR ही टेस्ट केली जाते. RT-PCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमराइज चेन रिॲक्शन. पुढचा प्रश्न आहे, म्युकर मायकोसिस हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? विषाणू, बुरशी, परजीवीकृमी की जीवाणू? तर म्युकर मायकोसिस हा आजार बुरशी यामुळे होतो. कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला? कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम भारत या देशात आढळून आला. कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक का लिहिला जातो? कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक या विषाणूची लागण सर्वप्रथम 2019 झाली म्हणून लिहिला जातो. पुढचा प्रश्न आहे, केळी या पिकाचे शास्त्रीय नाव काय? केळी या पिकाचे शास्त्रीय नाव म्हणजे सायंटिफिक नेम आहे मुसा पॅराडिसियाका, पायरस मालूस हे ॲपलचे नाव आहे, कोकोस न्यूसिफेरा हे नारळाच्या झाडाचे सायंटिफिक नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा. काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, धर्मांतर चळवळ
तर यामध्ये बघा, काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 साली झाला, चवदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927 साली झाला, मनुस्मृती दहन हे 25 डिसेंबर 1927 या दिवशी करण्यात आले, आणि धर्मांतर चळवळ 1936 साली करण्यात आले. मग अशा पद्धतीनं आपलं उत्तर येईल ब क अ ड. त्यामुळे ऑप्शन बी ब क अ ड हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून ओळखला जातो? कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत, भिवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, की त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी? तर याचं योग्य उत्तर आहे विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.